मुलांनो मागील लेक्चरमध्ये आपण काही धडे कविता यांचा अभ्यास केलेला आहे आज आपण साधारण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघूया आणि काही राहिलेले धडे त्यांची चर्चा करूया त्यांच्या प्रश्नांची चर्चा करूया आपल्याला मुलांनो गद्य पद्य साहित्य प्रकार कथा उपयोजित लेखन आणि व्याकरण असं भाग आहे एकूण ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका आहे गद्य विभागावर मुलांना आपल्याला छोटे मोठे असे गद्य विभागावर वीस गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणजे गद्य विभाग वीस गुण पद्य विभाग सोळा गुण साहित्य प्रकार कथा दहा गुण उपयोजित लेखन चौदा गुण आणि व्याकरण दहा गुण आणि निबंध दहा गुण असे एकूण ऐंशी गुण आपल्याला परीक्षेसाठी आहेत ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका असणार म्हणजे गद्य वीस पद्य सोळा साहित्य कथा दहा उपयोजित लेखन चौदा व्याकरण दहा निबंध दहा असे ऐंशी गुण आहेत आणि वीस गुणांची तोंडी परीक्षा आता मुलांना आपण मागे वेगवशता या धड्याचाही अभ्यास केलेला आहे त्यामध्ये वेगावर आपण चर्चा केलेली आहे तर यामध्ये आपण बघितलं तर काही त्यामध्ये प्रश्न आहेत की वाढत्या वाहतूक कोंडीविषयी तुमचे स्वमत लिहा वाढत्या वाहतूक कोंडीविषयी तुमचे स्वमत लिहा यामध्ये स्वमताचं प्रश्न उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे इतरही प्रश्न त्यामध्ये दिलेले आहेत उगाच भाव होऊन वेगवश होऊ नये हाही हो प्रश्न आहे त्यामध्ये या प्रश्नांची चर्चा आपण केलेली आहे म्हणजे वाढत्या वाहतूक कोंडीविषयी तुमच्या सो सोबत या वेगवशता धड्यावर म्हणजे वाहनांचा अतिवेग आपण त्यामध्ये बघितलेला आहे त्यानंतर आपण वीरांना सलामी अनुराधा प्रभू देसाई यांच्याही धड्याचा आपण अभ्यास केलेला आहे त्यामध्ये सैनिकांविषयी असणारं प्रेम आणि लेखिका दर रक्षाबंधनला सैनिकांना राखी बांधायला जातात तर यामध्येही अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला मध्ये दिलेले आहेत सैनिक हेच खरे नायक आहेत हे स्पष्ट करा सैनिक हेच खरे नायक आहेत हे स्पष्ट करा अशा ही प्रश्न तुम्हाला मागे दिलेले होते अधिकही दिलेले आहेत त्यामध्ये पुन्हा आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला म्हणजे सैनिकांविषयी प्रेम त्यामध्ये आहे म्हणजे सैनिक हेच खरे नायक आहेत हे आपल्याला स्पष्ट करता आलं पाहिजे त्यामध्ये त्यानंतर आपल्याला कविता आहे त्या कवितेचा पण राहिलेला म्हणजे आरशातली स्त्री या कवितेचा पण आपण मागे अभ्यास केलेला तर आरशातील आपलं स्वतःच प्रतिबिंब ती कविता ती स्त्री सांगत आहे म्हणजे दुःखाच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला माहीत असलेले उपाय अहिल्या त्यावर लिहून दुःखाच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला माहीत असलेले उपाय लिहा म्हणजे आपण अशाही स्वरूपाचे प्रश्न असतात त्यामध्ये विविध प्रश्न आहेत की आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वतःशीच केलेला स्वार सार्थ संवाद आहे म्हणजे जीवनाचा प्रवास क दुःखाच्या प्रसंगातून बाहेर पाडण्यासाठी तुम्हाला माहीत असलेले उपाय तुम्ही सांगू शकता म्हणजे हा रंग माझा वेगळा यामधील हा प्रश्न मी चुकून आरशातली स्त्री म्हटलं की रंग माझा वेगळा या कवितेतील हा प्रश्न आहे म्हणजे त्यामध्ये माणसं दुःखामध्ये अडत पण त्यातूनही बाहेर पडता आलं पाहिजे म्हणजे दुःखाच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला माहीत असलेले उपाय लिहा कसं आपण प्रसंगातून त्या, त्या बाहेर पडू शकतो सगळ्यांमध्ये राहून आपण वेगवेगळे कसे राहू शकतो म्हणजे रंग माझा वेगळा ही कविता त्यामधील आहे आणि आरशातील स्त्रीविषयी आपण चर्चा मागच्या वेळेला केलेलीच आहे जे त्यामध्ये इथे आपण बघितलं तर बघा अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला अशा प्रकारची ओळ आहे किंवा अनेकदा तुला मी पाहते तू की काळीजच हांबरते रात्रीच्या एकांतात तर हुनका कंठात दा दाबून येतो दाबून शिवत असतेच तुझे ठिकठिकाणी फाटलेले होते असंही आहे म्हणजे अंगणात बांधलेल्या थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याची भान नाही ग तुला अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे त्याचं काव्यसौंदर्य आपल्याला लिहिता आलं पाहिजे त्याचं अशाही प्रकारचे प्रश्न म्हणजे आरशातील स्त्रीवर त्या कवितेवर आपल्याला अभ्यास करताना अभ्यासले पाहिजेत आपण मध्ये विंचू चावलाही बघितलेलं आहे विंचू चावलाचं संपूर्ण रसग्रहण तुम्हाला मुलांना सांगितलेलं आहे तर संपूर्ण आपल्याला मांडता आलं पाहिजे परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तर विंचू चावला त्याचं रसग्रहणही आपल्याला करता आलं पाहिजे आपल्याला घडी कथा बघितली पण शोधकथावर आपण राहिलेली आपली त्यामध्ये आपण बघितलं तर ती जी अनु आहे हिचं जीवनाविषयीचं ध्येय त्यामध्ये सांगितलेले म्हणजे कथेतील एक रुपयाच्या नोटेचे महत्व आपणास का वाटतं ते आपण लिहा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे म्हणजे कथेतील एक रुपयाच्या नोटेचे महत्व आपणास कसे वाटते तर आपल्याला सांगता आलं एक रुपयाच्या नोटीचं महत्व काय आहे का का तिला ती गेलेली नोट परत हवी आहे त्याच्या पाठीमागे काही भावना आहेत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे आपण गढी कथेचाही अभ्यास केला त्यामध्ये बापू गुरुजी आहेत जे गावात शाळा उघडणाऱ्या बापू गुरुजींची आपल्याला स्वभाव चित्र त्यामध्ये सांगितलेलं ते स्वभाव चित्र आपल्याला सांगता आलं पाहिजे आपण मुलाखती बघितलेली आहे म्हणजे मुलाखत का घेतो आपण मुलाखतीमागचा हेतू काय आहे हेही बघितलेलं आहे आपण मुलाखतीमागचा हेतू काय आहे हेही आपण बघितले माहितीपत्रक आपण बघितलेलं आहे की आपल्याला एखाद्या कार्यक्रमाची माहिती द्यायची असते त्याचं स्वरूप आपल्याला सांगितलेलं आहे स्वरूप आपल्याला स्पष्ट करतं की माहिती पत्रकाचं स्वरूप नेमकं काय असतं आपण अहवाल लेखनाविषयी पण मुलांना चर्चा केलेली आहे मागील पाठामध्ये मा तर अहवाल लेखनाची स्वरूपाची माहिती आपल्याला लिहिता आली पाहिजे की अहवाल माहितीपत्रक आणि अहवाल वेगळा आहे माहितीपत्रकाचे स्वरूप आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि अहवालाच्या स्वरूपाची माहिती आपल्याला सांगता आली पाहिजे दोन्ही प्रकरण वेगवेगळी आहेत आलं का मुलांना लक्षात व्याकरणावर आपण चर्चा केलेलीच आहे निबंधाचे निबंध लेखन आहे निबंधामध्ये चांगले मार्क्स मिळतात आपल्याला आठ निबंध आपल्या लिहायला दिलेले आहेत त्यामध्ये झाडांविषयी निबंध दिलेला आहे झाडांविषयी निबंध दिलेला आहे गेल्या वर्षी परीक्षा झाल्या नाहीत आपल्याला असंही परीक्षा झाल्या नाहीत तर महागाईचा भस्मासूर म्हणजे तुम्हाला झाडांविषयी निबंध दिलेला आहे परीक्षा नसत्या तर म्हणजे गेल्या वर्षी परीक्षा आली त्याविषयी निबंध दिलेला आहे कोरोनाग्रस्तांवर निबंध दिलेले आहे तर अशा प्रकारे काही राहिलेल्या भागाची आपण चर्चा केलेली आहे तर काही शंका असल्यास विचारा राहिलेला भाग आपण पाहिलेला आहे यामध्ये व्याकरणामध्ये आपल्याला वाक्प्रचार पण आहेत व्याकरणामध्ये म्हणजे त्याच मुलांना आपल्याला अर्थही लिहायचा आणि वाक्यात उपयोगी करायचं आहे म्हणजे जो वाक्प्रचार येईल त्याचा अर्थ लिहायचं पहिल्या ओळीत आणि दुसऱ्या ओळीत त्याचा अर्थही आहे म्हणजे आटापिटा करणे खूप प्रयत्न करणे सिंहाचा बकरा होणे चेहरा उजळणे अंगावर काटा येणे अशा प्रकारचे वाक्यप्रचार आहेत त्याचा अर्थ लिहायचा आहे म्हणजे आटापिटा करणे सिंहाचा बकरा होणे किंवा चेहरा उजळणे मनातील मळप दूर करणे अशा प्रकारचे वेगवेगळे डोळा लागणे अशा प्रकारचे प्रकारचेचार आपल्याला येऊ शकतात काही समासाचेही प्रश्न आपल्याला व्याकरणामध्ये आहेत म्हणजे यथाशक्ती म्हणजे कुठले समास आहेत ते ओळखायचे आहेत यथाशक्ती शब्द दिला किंवा दरडोई शब्द दिला किंवा लक्ष्मीकांत शब्द दिला किंवा गैरहजर शब्द दिला म्हणजे हे शब्द दिले तुम्हाला म्हणजे समजा यथाशक्ती दरडोई लक्ष्मीकांत गैरहजर असे काही शब्द दिले तुम्हाला तर त्याचे समास आपल्याला ओळखता आले पाहिजेत म्हणजे विद्यालय क्रीडांगण असे काही शब्द दिले तर तुम्हाला त्याचं समास ओळखता आलं पाहिजे प्रयोग ही देऊ येऊ शकतात म्हणजे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना बोलावले प्रयोग ओळखा किंवा आज लवकर सांजावले किंवा आज लवकर सांजावले प्रयोग ओळखा कप्तानाने सैनिकांना सूचना दिली घोडा अचानक पसार झाला अशा प्रकारचे वाक्य येऊ शकतात जे आज लवकर सांजावले प्रयोग ओळखा काही वाक्य प्रकार आहेत इथे आपण ओळखता आले पाहिजेत म्हणजे निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही म्हणजे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे विधानार्थी वाक्य आहे प्रश्नार्थी आहे होकारार्थी आहे आलं का लक्षात कि वाक्य प्रकार ओळखा असंही आपण बघतो म्हणजे बाबा अजयने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता अजयने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता या वाक्याचं होकारार्थी वाक्य करा तर ते होकारार्थी आपल्याला करता आलं पाहिजे उदाहरणार्थ पुन्हा तुम्ही काम अचूक करा वाक्य प्रकार ओळखा म्हणजे तुम्ही काम अचूक करा म्हणजे केवळ वाक्य आहे मिश्र वाक्य आहे की संयुक्त वाक्य आहे तुम्हाला ते वाक्य ओळखता आलं पाहिजे आलं का लक्षात म्हणजे यामध्ये आपल्याला ते वाक्य ओळखता आलं पाहिजे सॉरी केवळ वाक्य तर तसं नाही चुकून झालं ते म्हणजे इथे तुम्हाला अजयने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता अजयने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता तर तुम्हाला त्याचं होकारार्थी वाक्य करता आलं पाहिजे हा नकारार्थी वाक्य तर होकारार्थी वाक्य केलं पाहिजे दुसरं तुम्ही काम अचूक करा वाक्य प्रकार ओळखा तुम्ही काम अचूक करा म्हणजे इथे विधानार्थी वाक्य आहे होकारार्थी आहे की नकारार्थी तर आपल्याला ते करता आलं पाहिजे तुम्ही काम अचूक करा जे विधानार्थी करायचं तुम्ही काम अचूक करणे आवश्यक आहे अशा प्रकारे म्हणजे त्याचं विधानार्थी वाक्य होऊ शकतं तर अशा प्रकारे व्याकरण पण तुम्हाला येऊ शकतं किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री वाक्यप्रकार ओळखा म्हणजे विधानार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य अशा प्रकारे ते ओळखायचं आहे मुलांना तर अशा प्रकारचं तुम्हाला सांगितलेलं आहे बघा अभ्यास करा उर्वरित भाग सांगितलेला आहे काही समजलं नाही ते विचारू शकतं